कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. लहानपणापासून आपण घरात असतो बरोबर, कळतच नाही आपल्याला आपण कसे वागत असतो. आज जर क्षमा मागायची असेल तर आपण कोणाची मागा? आई बाबांनाच म्हणेन, कारण आपण एस्पेशली 12 वर्षाच्या नंतरचं जे एक वय असतं, बाहेर मित्र भेटत असतात, असं नवीन आपलं जग बनत जातं, आणि मग तेव्हा असं वाटायला लागतं की अरे नाही, आईचं हे चुकतंय, बाबांचं हे चुकतंय. मग आपण कधी कधी हार्शली बोलून जातो काही गोष्टी, म्हणजे ते पण ह्युमन बिंग्स आहेत, त्यांना आपण विसरून जातो, कारण आई म्हणजे सगळं आलंच पाहिजे, किंवा बाबा म्हणजे मला हे हवंच आहे वगैरे. तर कधी कधी हट्ट केला असेल किंवा दुखावलं असेल त्यांना, तर म्हणून त्यांची क्षमा काय होईल आज बघतील तेव्हा. विश्वास नाही. खरं तर ती म्हणाली तशी बरंच सिमिलर भावना आहेत, की एक वयाचं शाळेत ते कॉलेजमध्ये जरा मोठे 12वी 1st इयरपर्यंत असे मला फार कळतं, अशा झोनमध्ये येऊन आईबाबांना फार उद्धटपणे काही उत्तरं दिली जातात किंवा वागलं जातं, जेव्हा आपल्याला वाटतं की मला फार कळतं आहे, पण तो नसतो तेवढा समजूतदारपणा, मला रडायचं नाही. आणि खूप दिवस भेटणं होत नाही, आणि सॉरी, त्यांची काळजी घ्यायला म्हणजे ते अगदीच सुखात आहेत, ते असं दाखवत नाहीत की अय्यो सॉरी. फोन होतो पण मला जसं वाटतं की ते बोलून दाखवणार आहेत, पण त्यांना भावनिक तर आधार लागणार कोणाचा तरी, सो मला ते थोडंसं गिल्ट वाटतं की मी तिथे नाही आहे इतकं. पण मग सॉरी म्हणायचं तर त्यांना, हां हेच सॉरी की मी आत्ता तिथे, मे बी तुम्ही तुम्हाला सपोर्टची गरज असेल इमोशनल सपोर्टची, पण मे बी मी तिथे फिजिकली प्रेझेंट नाही आहे माझा इतकंच. आईबाबांनाच सॉरी बोलेल, कारण खूप गोष्टींसाठी हट्ट केलेला, की आत्ताच हवं आहे हेच हवं आहे, पण तेव्हा त्यांची परिस्थिती काही कळाली नाही, समजून घेता नाही आली, आणि खूप रागात चिडून असंच बोलून जातो आपण काही काय, तर त्यासाठीच त्यांना सॉरी बोलेल. आणि आईच्या हातचं जेवण आता मी खूप मिस करते, की जेव्हा मी तिथे हट्ट हे नाही चांगलं झालं हे नाही चांगलं झालं, पण आत्ता कळतं आहे की ते जेवण जे होतं ते आत्ता नाही मिळत आहे, त्यांना सॉरी बोल. आईबाबांनाच म्हणेन आणि माझ्या लहान भावाला म्हणेन, सेम सगळ्यांचं जे आहे की आपण बऱ्याचदा उद्धटपणे बोलून जातो. क्षमा मागायची असेल तर आपण कोणाची मागा? आईबाबांनाच म्हणेन आणि माझ्या दादाला, कारण बऱ्याचदा नकळत आपल्या तोंडून काही आपलं बोलणं जातं. आत्ता समजतंय दादा झाल्यावरती बहिणींचा की किती जबाबदारी असते दादावरती. सो खरंच मनापासून सॉरी, आज जे काही आहे ते तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी इथे आहे. सो काही चुकलं असेल माझं तर माफ कर मला. मी दोन लोकांची माफी मागेन. सर्वात प्रथम तर माझे जे कथ्थकचे गुरु आहेत डॉक्टर सौ मंजिरी देव, जेव्हा त्यांना कळलं की मी कथ्थक सोडते, म्हणजे माझा रियाज मी संपवते, त्यांना खूप होप्स होते माझ्याकडनं की मी त्यांची जनरेशन पुढे घेऊन जाईन वगैरे. तर त्यांना जेव्हा कळलं की मी रियाज सोडते आणि मी मॉडेलिंगकडे शिफ्ट होते, माझा कल थोडासा वेगळ्या दिशेला जातोय, तर तेव्हा त्यांना खूप हर्ट झाले. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.